आता हे काय आहे माझ्या हातात? पत्ते. आवडतात खेळायला तुम्हाला? हो ना. या खेळाचं नाव आहे जो जीता वही सिकंदर, म्हणजे जो जिंकणार तो काय आहे, म्हणजे जो पटापट पटापट हात गोळा करेल तोच काय असणार, जिंकणार, आणि तो सिकंदर असणार. आता हा खेळ कसा, मी इथे तुला काही पानं देते आणि तुला काही पानं देते, पण हा खेळ कसा खेळायचा ते सांगते. आता तुमच्या दोघांपैकी एकाने एका वेळेस दोन पानं टाकणार आहे. आता इथे किती आहेत? पाच आणि तीन. मग तुम्हाला पाच गुणिले तीन, म्हणजे पाच त्रिक किती आले पाहिजेत? पंधरा. हे सांगता आलं पाहिजे जो पान टाकेल त्या मुलाला. बरं, इथे किती आहे? चार आणि पाच, म्हणजे पाच चौक वीस. पण मग आता हा हात कोणाचा होणार? इथे पाच त्रिक पंधरा आणि इथे पाच चौक वीस. मग पंधरा मोठे की वीस मोठे? वीस. मग वीस मोठे, त्यामुळे ज्याचं उत्तर मोठं असणार त्या मुलाचा तो हात असणार. आणि हे हात असे खाली ठेवायचे, म्हणजे बघूया कोणाला जास्त हात मिळत आहेत ते. चालेल, स्टार्ट करूया खेळ. वन टू थ्री स्टार्ट. आधी ही हिला टाकू, कोण टाकेल? तू टाक. हा, किती आहेत? थांब. नवापाचा पंचेचाळीस. बरोबर, तू ह्यावर ह्यात ठेव, ह्यात टाक. पाच नव्वे पंचेचाळीस. हे दोन्ही हात पंचेचाळीस आणि पंचेचाळीस, हे उत्तर कसं आलं रे? ह्यामध्ये काही लहान मोठे समान. बरोबर, मग हा हात माझा. चालेल, समानच आहे ना. बरं, आता पुढे थांब, तिला सांगू दे, त्यानंतर तू टाक. चार आठे बत्तीस. बरोबर, तू चाळीस. चाळीस. मग बत्तीस मोठे की चाळीस मोठे? चाळीस. मग हात कोणाचा? माझा. आता पुढे पटापट. मीच ना. हा थांब, हे पण दे फक्त माझ्या. हा घे, खेळ. पटकन. ते चोवीस. चोवीस. तयार राहायचं इरावती. बोल. सात नव्वे. यासाठी काय हवं पाठांतर? पाढे पाठ हवेत. त्रेसष्ट. त्रेसष्ट. मग चोवीस मोठे की त्रेसष्ट मोठे? त्रेसष्ट. मग हात कोणाचा? माझा. तुझा? इरावतीचा. टाक पटकन इरावती, पटापट 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 टाकत जायचं, आणि उत्तर नाही आलं ना तर पुढे टाकत जाणार, मग तू तुला तो हात नाही मिळणार. हा बारा. तू नऊ सदा त्रेसष्ट. व्हेरी गुड. कोणाचा हात आला? इरावतीचा. असे ठेव, म्हणजे आपल्याला मोजायला बरे पडते कोणाचे हात जास्त झाले ते. बोल. नऊ चौक छत्तीस. नऊ चौक छत्तीस. आणि पटकन सांगायचं इरावती, नाहीतर मग ह्याला पान टाकायला सांगणार नाही. वीस. पाच चौक वीस. पटकन. तुझा. बरोबर, पुढे. पाच त्रिक पंधरा. तू नऊ चौक छत्तीस. बरोबर, कोणाचा हात आहे? मग अशा पद्धतीने हा खेळ खेळायचा, आणि जो ज्याचे हात जास्त होणार तो मुलगा काय होणार? जिंकणार. नवा पाचा पंचेचाळीस. पाच नव्या पंचेचाळीस. चला आता आपण मोजूया कोणाचे हात जास्त झाले. इरावतीचा एक, दोन आणि तीन हात. तू दोन. एक, दोन आणि तीन. दोघांचेही समान झाले. मग हा खेळ खेळण्यासाठी आपल्याला काय पाठवे, काय पाठांतर हवं? पाढे. पाढे. हा, मग जर पटापट पाढे पाठांतर केले तर तुम्हाला हा खेळ पटापट खेळता येईल. मग करणार ना पाढे पाठांतर? Thank you.